नमस्कार, मी श्वेता नापगे 7वी ब मध्ये शिकते। आज मी तुम्हाला माऊस बद्दल काही माहिती सांगणार आहे। हा एक माऊस आहे, हे एक इनपुट डिवाइस आहे। याला माऊस हे नाव कसे पडले हे आपण पाहूया। 1963-64 रोजी पहिला माऊस तयार करण्यात आला। हा माऊस म्हणजे एक लाकडी खोके होते आणि त्याला एक लाल रंगाचे बटन होते। उंदराला जशी मागे शेपटी असते ना, तशी याला पण एक मागे वायर होती, म्हणून त्याला माऊस असे नाव पडले। हा माऊस डग्लस एंजलबार्ट या अमेरिकन व्यक्तीने तयार केला होता। नंतर मायक्रोसॉफ्ट या कंपनीने याला नावारूपाला आणले। या माऊसच्या आतील रचनेत जरी बदल केले असले तरी त्याचे बाह्यरूप माऊस म्हणण्यासारखे आहे आणि याचे कार्य आयकॉनरवर किंवा नावावर क्लिक करणे आहे। धन्यवाद।